हॅलो रिवान मी मीना आज आपण बघणार आहोत स्वादिष्ट आणि चवदार असा खुसखुशीत कुछ आलू पराठा तर चला सर्वप्रथम पीठ भिजवून घेऊया त्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी मैदा वापरणार नाही ना आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर चला पीठ मळून घेऊया पिठाचा एकदम स्मूथ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी थोडं थोडं वापरून आपण पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे तर आपण आता पीठ आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया तर चला स्टफिंगसाठी मी आठ बटाटे घेतलेले आहे बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहे सगळे बटाटे मी बारीक किसून घेतलेले आहे तर चला मसाले ॲड करूया एक चमचा मी भाजलेल्या धन्याची पावडर घेते एक चमचा मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे एक चमचा मी, मी ला मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे स्वादानुसार नमक घेतलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे एकदम बारीक बारीक कापलेला आहे आणि एक बाऊल मी कोथंबीर ॲड करत आहे आणि सगळ्या वस्तू मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे स्टफिंगचं हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही इतका टेस्टी आणि खुसखुशीत असा पराठा बनतो तर घरी नक्की एकदा ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा तर चला आपण आता स्टफिंग सगळी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बघा आपली स्टफिंग इथं मिक्स करून झालेली आहे स्टफिंगचा बाऊल आपण बाजूला ठेवूया आणि जो आपण पीठ मळून घेतलेलं होतं ते पीठ आपण थोडंसं दोन मिनटासाठी व्यवस्थित परत मळून घेणार आहोत आणि एकदम स्मूथ असा आपला डो तयार झालेला आहे तर त्यामधून मी छोटासा एक गोळा काढून घेतलेला आहे आणि गोळा हाताने व्यवस्थित मिक्स करून परत गोल गोल फिरून घेत आहे आणि सुक्या पिठामध्ये बुडवून आपण त्याची गोल गोल अशी एक वाटी तयार करायची आहे वाटी तयार करताना आपण वरची बाजू पातळ करायची आहे आणि खालची बाजू जी आहे ती थोडीशी जाडसर असली पाहिजे तर बघा आपली इथं वाटी तयार आहे तर आता आपण यामध्ये एक आपल्याला हवं तेवढ्या आकाराचा एक स्टपिंगचा गोळा भरून घ्यायचा आहे आणि गोल गोल फिरून आपण जे पीठ आहे ते वरती आणायचं आहे जे आपण पुरणपोळीसाठी जसं बनवतो सेम Esse processo aí. तर बघा मी इथं गोल फिरून पीठ एकदम पूर्णपणे वरती आणलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते आपण काढून घ्यायचं आहे वाटीचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि सुक्या पिठामध्ये थोडंसं बुडवून घ्यायचं आहे पण सुक्या पिठामध्ये बुडवताना थोडंसं प्रेस करायचं आहे त्यामुळे आपण जे आतमध्ये स्टफिंग भरलेलं आहे ते पूर्णपणे पसरलं जातं तर मी इथे पोळपाटावर घेऊन पुन्हा हाताने थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना सर्वप्रथम आपण कडेच्या साईडने हलक्या हाताने लाटून घेणार आहे एक साईडने लाटून झाल्यावर परत थोडंसं पीठ लावून दुसऱ्या साईडने पलटी करून त्याच प्रोसेसने पराठा पूर्णपणे लाटून घ्यायचा आहे त्यामुळे जराही पराठा फाटला जात नाही आणि जी स्टफिंग आतमध्ये भरलेली असते ती पूर्णपणे पसरली जाते आणि पराठ्याच्या कडा जराही जा जा फाटल्या जात नाही आणि यातलं जे स्टफिंग असतं ते पूर्ण पराठ्यात पसरलं जातं सर्व पराठा हा एकसारखा लाटला जातो कुठेही जाड राहत नाही आणि कुठेही पातळ होत नाही पराठा तव्यामध्ये घालून घेतलेला आहे तवा हा मिडियम गॅसवर मी गरम केलेला आहे तर चला एक साईडने आपला पराठा भाजून झालेला आहे आता दुसऱ्या साईडने पलटी करून मी पुन्हा भाजून घेत आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तेल वापरा किंवा तूप वापरा मी तूप लावून घेत आहे पराठ्याला आणि दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेत आहे तर बघा आपला पराठा किती छान आणि खुसखुशीत आणि इतका चविष्ट झालेला तर बघा पराठा आपला रेडी आहे तर चला काढून घेऊया पराठा तव्यातून काढून झालेला आहे आता असाच एक पराठा पुन्हा मी लाटून घेतलेला आहे आणि आता तो पण भाजून घेऊया तर एक साईडने मी पुन्हा भाजून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी दुसरी साईड पण भाजून घेत आहे आणि तव्याच्या कडेला तूप सोडून मी पुन्हा पराठा पलटी करून घेणार आहे तर बघा कसा फुगायला लागलेला आहे पराठा तर बघा मी पलटी करून घेते तर बघा कसा व्यवस्थित फुगलेला आहे दुसरा पराठा पण आपला भाजून झालेला आहे तर चला काढून घेऊया अशाच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहे सगळे पराठे तयार करून झालेले आहे तर फ्रेंड्स आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा